मुंबईला तिसऱ्या लाटेचा धोका नाही. मुंबईमध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप झाल्याचा अहवाल टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चनं जाहीर केलाय. 80% मुंबईकरांना कोरोना होऊन गेलाय. कोरोनामुक्त मुंबईकरांमुळे हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे असं या अहवालातला निष्कर्ष आहे. मुंबईत 2019 तुलनेत गेल्या वर्षी सुमारे 13% अधिक मृत्यू झाले. 2020 झालेल्या मृत्यूंपैकी सुमारे 10% मृत्यू हे कोरोना बाधितांचे आहेत. मुंबईमध्ये कोरोनामुळे 11,116 जणांचा मृत्यू झाला आहे, पण 2020 एकूण 1,11,911 जणांचा मृत्यू झाला आहे. बेस्टमधल्या कोरोना मृतांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाखांची मदत मिळणार आहे. 100 कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांचा आर्थिक मदत मिळणार आहे आणि यासाठी पालिका 50 कोटींचं अनुदान बेस्टला देणार आहे. नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांची कन्या सीमंतिनी कोकाटे हिचा विवाह थाटामाटात पार पडला. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी उपस्थित होते. मंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोनाच्या सर्व नियमांना हरताळ फासण्यात आला. राज्यात प्रथमच नवी मुंबईतल्या कोविड सेंटरमध्ये HRCT सेंटर उभारण्यात आलंय. तसंच वाशीमध्ये पालिका रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलाय आणि याचं लोकार्पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी केलं. मुंबईत आज दुपारी केवळ 3 तासच लसीकरण होणार आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेमध्ये लसीकरण होईल. मुंबईमध्ये आज कोविशिल्ड केवळ 45 वर्षावरील नागरिकांना तर कोवॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. मुंबई मनपाकडे लसींचा खडखडाट आहे आणि काल मुंबईमध्ये पालिकेच्या केंद्रावर केवळ 25,000 जणांचंच लसीकरण झालं. लस समस्येला राज्य सरकार जबाबदार आहे असा केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दावा केलाय. लस पुरवठ्याची पूर्वसूचना वारंवार केंद्राकडून दिली जाते, तरीही मोहिमेमध्ये समस्या असल्यास राज्यच जबाबदार असल्याचं त्यांनी म्हटलंय. राज्यांनी उपलब्ध साठ्यानुसार व्यवस्थित नियोजन करायला हवं असं त्यांनी म्हटलंय. सोसायट्यांमध्ये लसीकरण कॅम्प राबवणार असाल तर त्याची माहिती 3 दिवस आधी पोलीस आणि आरोग्य विभागाला देणं हे बंधनकारक असणार आहे. बोगस लसीकरण रोखण्यासाठी मुंबई मनपानं एक नियमावली तयार केली आहे आणि ही नियमावली पालिकेनं काल कोर्टामध्ये सादर केली आहे. तर आता सोसायट्यांमध्ये वॅक्सिनेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र त्यासाठी आता वेगळी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. उन्हाळ्यामुळे वैतागलेल्या लोकांनी लसीकरण रांगेत चपला ठेवलं आणि स्वतः झाडाखाली आसरा घेतला आणि ही दृश्य औरंगाबादच्या प्रोझॉन मॉल जवळच्या लसीकरण केंद्रातली आहेत. लसीकरणासाठी गर्दी झाली होती आणि ऊनही फार होतं आणि त्यामुळे लोकांनी अशा प्रकारे शक्कल लढवली. समाज माध्यमांवर हा व्हिडिओ व्हायरल झाला. राज्यात 1973 सालापासून बंदी असलेले मद्यविक्रीचे परवाने विमानतळ परिसरापुरती उठवण्याच्या हालचाली राज्य सरकारनं सुरू केल्यात. दिल्ली अबकारी नियमाचा आधार घेत तसा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागानं तयार केलाय आणि त्यासाठी महाराष्ट्र विदेशी मद्य 1969 कायद्यामध्ये बदल सुचवण्यात आलाय आणि तो मंजूर झाला तर राज्यामध्ये तब्बल 47 वर्षांनंतर मद्यविक्री परवान्यावरची बंदी विमानतळ परिसरापुरती उठणार आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहेत आणि त्यामध्ये महागड्या AC लोकलचा मोठा प्रश्न सध्या उद्भवला आहे. तब्बल 13 AC लोकल कारशेडमध्ये प्रवासी नसल्यामुळे पडून आहेत. पश्चिम रेल्वेकडे 9 आहेत आणि मध्य रेल्वेकडे 4 लोकल धूळ खात पडल्या. दिल्लीमध्ये खासगी शाळांच्या फीमध्ये 15% कपातीचे आदेश दिलेले आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारनं पालकांना हा मोठा दिलासा दिलाय. शाळांनी जास्त फी घेतली तर परत करावी लागणार आहे. अरविंद केजरीवाल यांनी करून दाखवले तर राज्यामध्ये कधी होणार असा सवाल आता विचारला जातोय. मराठा आरक्षण प्रकरणी केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली. 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात केंद्रानं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती, मात्र मराठा आरक्षणासंदर्भात पुनर्विचार करण्याची गरज नाहीये असं स्पष्ट करत सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळून लावली. दरम्यान या प्रकरणी आता केंद्र सरकारनंच घटना दुरुस्तीसाठी कायदा करावा अशी मागणी मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
पोटनिवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. आरक्षणाच्या 50% मर्यादेचं उल्लंघन झाल्यामुळे सुप्रीम कोर्टानं 6 जिल्हा परिषदांमधल्या ओबीसी समाजातल्या सदस्यांची निवड रद्द केली आहे आणि त्यामुळे रिक्त झालेल्या 200 जागा खुल्या वर्गातून भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगानं ही जाहीर केलेली निवडणूक कोरोनामुळे ही निवडणूक 6 महिने आता पुढे ढकलावी अशी विनंती राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात केली आहे आणि आज या याचिकेवर सुनावणी आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून आघाडीतला बेबनाव समोर आलाय. अध्यक्षपदाच्या नावावर एकमत होत नसल्यानं निवडणूक न घेण्याचा विचार सुरू आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचा निवडणुकीसाठी दबाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातल्या भोरचे आमदार संग्राम थोपटे यांच्यात विधानसभा अध्यक्षपदासाठी चुरस आहे. साताऱ्यातील कोरेगाव इथल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आली आहे. सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्या मेसर्स स्पार्कलिंग सॉइल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची गुंतवणूक आहे. अजित पवारांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांचा हा जरंडेश्वर कारखाना आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचे पडसाद त्यांचा पूर्वीचा मतदारसंघ राहिलेल्या बारामतीत उमटलेत. बारामतीत भाजप कार्यकर्त्यांकडून शहरातल्या भिगवण चौकामध्ये डोक्याला काळी पट्टी बांधून हल्लेखोरांचा निषेध केला. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्याबाबत घोषणा देत बारामतीत हल्लेखोरांचा निषेध सोलापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार पडळकर आणि इतर 29 जणांविरोधात सोलापुरातल्या जोडभावी पेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. दुपारी 4 नंतर निर्बंध असतानाही जमावबंदीचा नियम मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. मी कुणाचा गुलाम म्हणून फिरत नाही आणि त्यामुळे कोणाचाही आधार घेईन पण एक दिवस पंतप्रधान होईन असा आशावाद रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलाय. ते कोल्हापुरात बोलत होते. गोपीचंद पडळकरांवर झालेल्या हल्ल्याबाबत मात्र जानकरांनी प्रतिक्रिया देणं टाळलं. राज्यात आणखी आठवडाभर तरी मोसमी पाऊस जोर धरणार नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलंय. कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता आहे. जुलैमध्ये देशात आणि राज्यातही सर्वसाधारण पावसाचा अंदाज आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाचं प्रमाण वाढेल. मतदार यादीमध्ये फोटो नसेल तर मतदारांचं नाव यादीमधून वगळण्याचा निर्णय मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागानं घेतलाय. बोगस मतदान रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. मतदार यादीमध्ये छायाचित्र समाविष्ट करण्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा आग्रह आहे आणि घरोघरी जाऊन छायाचित्र गोळा करण्याचं काम केंद्रस्तरीय अधिकारी करतात. म्हाडाची पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी 2908 घरांची सोडत आज जाहीर होणार आहे आणि यामध्ये म्हाडाच्या 2153 सदनिका आणि 20% सर्वसमावेशक योजनेतल्या 755 सदनिकांचा समावेश आहे. अजित पवारांच्या हस्ते सकाळी 9:30 पुण्यामध्ये ही सोडत होईल. 2908 घरांसाठी तब्बल 57,000 नागरिकांनी घरासाठी अर्ज केलेले आहेत. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये सिडकोची 89,000 घरांची बंपर लॉटरी काढण्यात येणार आहे. सिडकोचे MD संजय मुखर्जी यांनी याबाबतची घोषणा केली आणि त्यामुळे 1,04,000 घरांची निर्मिती सिडको येत्या काही काळामध्ये करणार आहे. वसई विरार महापालिकेकडून फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात आली. नालासोपारा पूर्वेकडच्या स्थानक परिसरातल्या फेरीवाल्यांचं सामान यावेळी पालिकेच्या पथकानं जप्त केलं आणि त्यामुळे सर्व उपस्थित फेरीवाले संतापले आणि त्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाडीच्या चाकाखाली झोपून आपला संताप व्यक्त केला. अमरनाथ पालिकेनं अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई केली आहे. अमरनाथ पश्चिमेच्या कोहजगाव दर्गा भागामध्ये ही कारवाई करण्यात आली आणि यामध्ये जवळपास 13 ते 14 शेड्स अनधिकृत टपऱ्यात तोडण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांनी या रस्त्यानं मोकळा श्वास घेतला मात्र स्थानिक भूमाफियांच्या बरदहस्तामुळे पुन्हा या टपऱ्या उभ्या राहणार नाहीत याची काळजी आता घेणं गरजेचं आहे.
दोन वर्षांपूर्वी चिपळूण तालुक्यातल्या तिवरे गावातलं धरण फुटलं आणि त्यामध्ये दुर्दैवीरित्या 22 जणांचा बळी गेला आणि या घटनेला आता जवळपास 2 वर्ष पूर्ण होत आहेत. सिद्धिविनायक ट्रस्टनं त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी 5 कोटी रुपये दिलेत आणि आतापर्यंत 42 घरांपैकी 24 घरं ही बांधून पूर्ण आहेत. कंटेनरमध्ये राहणाऱ्या 10 कुटुंबांना या घरांची सोडत पद्धतीनं घरं देण्यात आली. चिपळूणमधल्या उत्काड कांसेवाडीच्या ग्रामस्थ सध्या शौचालयाच्या प्रश्नामुळे त्रस्त झालेत. कांसेवाडीच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांनी विशेष अधिकार वापरून शौचालय बांधल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांनी त्याला आक्षेप घेतला आणि ठेकेदाराचं बिल अडवलं आणि त्यामुळे ठेकेदारानं या शौचालयाला टाळं ठोकलं आणि या सर्व राजकारणामुळे नागरिकांचे मात्र नाहक हाल होत आहेत. बीडमध्ये राख वाहतूक करणारे टिप्पर संतप्त गावकऱ्यांनी अडवले. राख वाहतूक करणाऱ्या टिप्परच्या चालकांना गावकऱ्यांनी ताब्यात घेतलं. 25 ते 30 राख वाहतूक करणारे हे टिप्पर गावकऱ्यांनी अडवले. वारंवार सांगून सुद्धा पोलीस कारवाई करत नसल्यामुळे नागरिक संतप्त झाले आणि राख वाहतूक करणाऱ्या टिप्परवर प्रशासन कारवाई करत नसल्यानं संतप्त नागरिकांनी हे टोकाचं पाऊल उचललं. छत्रपतींचा विचार म्हणजे